नमस्कार मित्रांनो, माझं नाव पवनकुमार, तुम्ही पाहता पीएचडी ब्लॉग। तर आज मी तुम्हाला वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बद्दल सर्व माहिती सांगणार आहे। तर हा व्हिडिओ जे विद्यार्थी 12वी पास आउट आहेत किंवा रिपीटर्स असतील त्यांच्यासाठी एकदम महत्त्वाचा ठरणार आहे। तर वेळ न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। कॉलेज नेम वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे कॉलेज सांगली इथे आहे। कॉलेजची स्थापना 1947 ला झालेली आहे। कॉलेजचे स्टेटस आहे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आणि या कॉलेजमध्ये बीटेक आणि एमटेक हे कोर्सेस घेतले जातात। परंतु आज आपला बीटेक कोर्स बद्दल बोलायचं आहे। तर या कॉलेजचा महाराष्ट्रामधील रँक 3rd आहे आणि एनआरएफ रँकिंग 2020 नुसार या कॉलेजची रँकिंग आहे 168। एनआरएफ रँकिंग म्हणजे भारतामधील जेवढे काही इंजिनिअरिंग कॉलेज असतील त्यांचा टोटल भारतामध्ये रँक। या कॉलेजचं फी स्ट्रक्चर 2018 आणि 2019 नुसार, जे की फर्स्ट इयर बीटेक साठी आहे, तर आपण पाहूया। ओपन कॅटेगरीसाठी आहे 85,460 रुपये। एससी कॅटेगरीसाठी आहे 4,610 रुपये। एसटी, ओबीसी, एसपीसी, व्हीजेएनटी या सर्व कॅटेगरीसाठी फीस आहे 44,460 रुपये। टीएफडब्ल्यूएस साठी 70,460 रुपये फीस आहे। म्हणजेच टीएफडब्ल्यूएस चा फुल फॉर्म सांगायचं म्हणजे ट्युशन फीस वेवर स्कीम आणि ईबीसी साठी 77,960 रुपये फीस आहे। तर ईबीसी ही ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असते, म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, यालाच आपण ईबीसी सुद्धा म्हणतो। ह्या कॉलेजमध्ये टोटल 6 इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहेत। तर आपण सिरियल नंबर नुसार पाहूया। वर सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, तर ह्या डिपार्टमेंटची इंटेक कॅपॅसिटी आहे 60 विद्यार्थ्यांची आणि कोर्स ड्युरेशन आहे 4 वर्ष। नंबर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, तर या डिपार्टमेंटची इंटेक कॅपॅसिटी आहे 60 विद्यार्थी आणि कोर्स ड्युरेशन आहे 4 वर्ष। 3 नंबर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, तर या डिपार्टमेंटची इंटेक कॅपॅसिटी आहे 60 विद्यार्थी आणि कोर्स ड्युरेशन आहे 4 वर्ष। 4 नंबर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, तर ह्या डिपार्टमेंटची इंटेक कॅपॅसिटी आहे 60 विद्यार्थी आणि कोर्स ड्युरेशन आहे 4 वर्ष। 5 नंबर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, तर ह्या डिपार्टमेंटची इंटेक कॅपॅसिटी आहे 90 विद्यार्थ्यांची आणि कोर्स ड्युरेशन आहे 4 वर्षाचं। 6 नंबर आयटी मीन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ह्या डिपार्टमेंटची इंटेक कॅपॅसिटी आहे 60 विद्यार्थ्यांची आणि कोर्स ड्युरेशन आहे 4 वर्ष। प्लेसमेंट 2018 आणि 2019 नुसार जर पाहिल्या गेलं तर हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 37 LPA मीन्स लॅक पर ॲन्युम आणि हे गेलेलं आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ब्रांचला। तर ती कंपनी आहे लिंकेडिन आणि त्या कंपनीनं फक्त एका विद्यार्थ्याला एवढं पॅकेज दिलेलं आहे। तर ह्या कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज 5.13 लाख आहे। तर आता आपण कट ऑफकडे वळूया। 2019 ला महाराष्ट्र शासनाने कट ऑफ हा मार्क्समध्ये न देता पर्सेंटाईलमध्ये दिलेला आहे। कॅप फर्स्ट, कॅप सेकंड आणि कॅप थर्डची पीडीएफच्या लिंका मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तिथे जाऊन तुम्ही कॅप फर्स्ट, कॅप सेकंड आणि कॅप थर्डचा कट ऑफ डाउनलोड करून पाहू शकता। परंतु तो कट ऑफ तुम्हाला कळणार नाही, कारण तुम्ही थोडं कन्फ्यूज व्हाल। जेव्हा तुम्ही कट ऑफची पीडीएफ ओपन कराल तिथे तुम्हाला जी ओपन एस किंवा एल ओपन एस असं तिथे तुम्हाला दिसेल। परंतु मग तुम्ही विचार कराल, अरे यार माझी जी कॅटेगरी आहे ती ओपन आहे, ओबीसी आहे, एससी आहे, एनटीए, डीएनटीए असं काय आहे, परंतु तिथे जी ओपन एस दिला गेलेला आहे, एल ओपन एस दिला गेलेला आहे, हे काय नवीन भानगड, बरोबर ना? तर काही चिंता करायची गोष्ट नाही। तर मी तुम्हाला इथे टोटल त्याचे हिट्स सांगेल। जी ओपन एस म्हणजेच जनरल ओपन स्टेट आणि एल ओपन एस मीन्स लेडीज ओपन स्टेट। तर तिथे मग तुम्ही या ओपनच्या जागी ओबीसी ठेवा, एससी ठेवा, एनटी ठेवा, जी कोणती तुमची कॅटेगरी असेल तिथे तुम्ही इथे ठेवू शकता। फॉर एक्झाम्पल जी ओबीसी एस मीन्स जनरल ओबीसी स्टेट, लेडीज ओबीसी स्टेट, दॅट टाईपचं काही असेल। तर मग ते झाल्यानंतर एका ब्रॅकेटमध्ये तिथे तुम्हाला असे काही दिल्या गेलेल्या असेल संख्या 40,479 आणि ब्रॅकेटमध्ये दिल्या गेलेल्या असेल 70.85 जे काय असेल ते मार्क्स ते द्यावे लागेल। मग तिथे तुम्ही कन्फ्युज न होता ही जो काही असेल 40,470 जे काय असेल तिथे
ते असेल महाराष्ट्र स्टेट जनरल मेरिट लिस्ट, म्हणजे जे विद्यार्थ्याची जे महाराष्ट्र स्टेटची जनरल मेरिट लिस्ट असेल, आणि जे ब्रॅकेट मध्ये जे दिले गेले असतील ते असतील मेरिट स्टुडंट पर्सेंटाइल, म्हणजेच सिंपल मध्ये ते असेल त्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटाइल कट ऑफ. आय होप मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल, आणि आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.